Welcome to my channel. मराठी सुलभ भारती इयत्ता चौथी। कविता 28वी प्रश्न। कवयित्री प्रभा मुळे। कविता 28वी प्रश्न, ऐका व वाचा। पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला, माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला। चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरा सारखा पिसारा, गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा। कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग, तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग। मग काय सांगितलं आहे आपल्याला कवित्रीने इथे? पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला। मग पशु पक्ष्यांना कोणती कला अवगत असते? तर जगण्याची कला अवगत असते। मग काय सांगितलं आहे? पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला, माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला। पण माणसाला का जमत नाही, ही माणसाकडे कला नाही आहे का जगण्याची कला? मग काय सांगितलंय? पशु पक्ष्यांकडे असते जगण्याची कला, अवगत आहे त्यांच्याकडे, पण माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला। मला प्रश्न पडतो की माणसाला का जमत नाही ही जगण्याची कला। चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा, गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा। मग चिमणी कधी म्हणत नाही की तिला मोरासारखा पिसारा पाहिजे आहे, गाय काळजी करत नाही तिला चारा मिळेल का याची ती काळजी करते का? नाही। मग चिमणी मागते का मला मोरासारखा पिसारा पाहिजे असं ती मागते का कधी? नाही। गाय काळजी करते का तिला कधी चारा मिळेल का? कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग, तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग। मग कोकिळ कधी म्हणते का माझाच का रंग काळा? तर ती विचार करते त्या गोष्टीचा? नाही। तर ती कशी आनंदाने गाण्यात असते दंग, ती गाण्यामध्ये दंग असते, आनंदाने गाण्यात असते दंग। बैल कधी म्हणत नाही मीच का राबू, कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू। ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा, वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा। जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता, माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता। मग काय सांगितलं आहे इथे कवित्रीने? बैल कधी म्हणत नाही मीच का राबू, मग बैल कधी म्हणतो का मीच का काम करू, राबू म्हणजे काम करणे, मग मीच का शेतीत काम करू बैल असं म्हणतो का? नाही। कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू, मग कावळा आपल्याला कधी विचारतो का कोणता मी साबू म्हणजे साबण, कोणता मी सोप वापरू किंवा कोणता साबण वापरू। ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा, वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा। मग ससा म्हणतो का कधी मीच का भित्रा? तर ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा, वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा। मग वाघोबाचा शूरपणा कुत्रा मागतो का त्याच्याकडे? मला शूरपणा पाहिजे वाघोबाकडे जाऊन मागतो का? नाही। मग वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा। जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता, माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता। मग जो तो जगतो कसा आनंदाने, सर्व पशु पक्षी हे आनंदाने जगत असतात, ते कसलीच चिंता करत नाहीत, परंतु माणसाच्याच मनात काय असतो विचारांचा गुंता चालू असतो। मग माणूसच विचारांचं चिंतन करत असतो, मग माणसाच्याच मनात विचारांचा गुंता असतो। म्हणून मग काय सांगितलं आहे इथे? तर पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला, म्हणजे ते आनंदाने, पशु पक्षी हे आनंदाने जगत असतात, कसली चिंता करत नाही, परंतु माणूस हा काय असतो सतत विचाराच्या गुंतामध्ये अडकलेला आहे, माणसाच्याच मनात विचारांचा गुंता असतो।
प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. पशुपक्ष्यांना कोणती कला अवगत असते? उत्तर: पशुपक्ष्यांना जगण्याची कला अवगत असते. आ. पशुपक्ष्यांप्रमाणे माणसे आनंदाने का जगत नाहीत? उत्तर: माणसांच्या मनात विचारांचा गुंता असतो, म्हणून पशुपक्ष्यांप्रमाणे माणसे आनंदाने जगत नाहीत. ई. माणसांच्या मनात कशाचा गुंता असतो? उत्तर: माणसांच्या मनात विचारांचा गुंता असतो. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. पशुपक्ष्यांना कोणती कला अवगत असते? उत्तर: पशुपक्ष्यांना जगण्याची कला अवगत असते. आ. पशुपक्ष्यांप्रमाणे माणसे आनंदाने का जगत नाहीत? उत्तर: माणसांच्या मनात विचारांचा गुंता असतो, म्हणून पशुपक्ष्यांप्रमाणे माणसे आनंदाने जगत नाहीत. ई. माणसांच्या मनात कशाचा गुंता असतो? उत्तर: माणसांच्या मनात विचारांचा गुंता असतो. प्रश्न दुसरा, खालील पशुपक्ष्यांना कोणते प्रश्न पडत नाही? अ. गाय: मला चारा खायला मिळेल का? आ. कोकिळ: माझा रंग काळा का? ई. बैल: शेतीमध्ये मीच का राहू किंवा काम करू? ई. कावळा: कोणता साबू किंवा साबण वापरू? ऊ. ससा: मीच का भित्रा? प्रश्न दुसरा, खालील पशुपक्ष्यांना कोणते प्रश्न पडत नाही? अ. गाय: मला चारा खायला मिळेल का? आ. कोकिळ: माझा रंग काळा का? ई. बैल: शेतीमध्ये मीच का राहू किंवा काम करू? ई. कावळा: कोणता साबू किंवा साबण वापरू? ऊ. ससा: मीच का भित्रा? प्रश्न तिसरा, कोण ते सांगा. अ. पिसारा असणारा मोर. आ. गाण्यात दंग कोकिळ. ई. खूप भित्रा ससा. ई. शूरपणासाठी प्रसिद्ध वाघोबा. ऊ. मनात विचारांचा गुंता असणारा माणूस. प्रश्न तिसरा, कोण ते सांगा. अ. पिसारा असणारा मोर. आ. गाण्यात दंग कोकिळ. ई. खूप भित्रा ससा. ई. शूरपणासाठी प्रसिद्ध वाघोबा. ऊ. मनात विचारांचा गुंता असणारा माणूस. प्रश्न चौथा, असे घडले तर काय होईल ते सांगा. अ. चिमणीला मोरासारखा पिसारा मिळाला तर? उत्तर: चिमणीला पिसारा झेपणार नाही. आ. बैलाने कष्ट करायला नाही म्हटले तर? उत्तर: माणसालाच शेतीत काम करावे लागेल. ई. सशामध्ये शूरपणा आला तर? उत्तर: ससा वाघोबा बनेल. प्रश्न चौथा, असे घडले तर काय होईल ते सांगा. अ. चिमणीला मोरासारखा पिसारा मिळाला तर? उत्तर: चिमणीला पिसारा झेपणार नाही.
आ बैलाने कष्ट करायला नाही म्हटले तर उत्तर माणसालाच शेतीत काम करावे लागेल ई ससामध्ये शूरपणा आला तर उत्तर ससा वाघोबा बनेल प्रश्न पाचवा शेवटची अक्षरे जुळणारे शब्द लिहा उदाहरणार्थ कला मला उत्तर पिसारा चारा रंग दंग राबू साबू भित्रा कुत्रा चिंता गुंता प्रश्न पाचवा शेवटची अक्षरे जुळणारे शब्द लिहा उदाहरणार्थ कला मला उत्तर पिसारा चारा रंग दंग राबू साबू भित्रा कुत्रा चिंता गुंता प्रश्न सहावा कवितेच्या ओळी पूर्ण करा अ चिमणी डॅश पिसारा उत्तर चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा आ वाघोबाचा डॅश कुत्रा वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा ई जो तो डॅश चिंता उत्तर जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता ई कोकिळ डॅश रंग कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग उ ससा डॅश भित्रा उत्तर ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा प्रश्न सहावा कवितेच्या ओळी पूर्ण करा अ चिमणी डॅश पिसारा उत्तर चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा आ वाघोबाचा डॅश कुत्रा वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा ई जो तो डॅश चिंता उत्तर जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता ई कोकिळ डॅश रंग कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग उ ससा डॅश भित्रा उत्तर ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा प्रश्न सातवा खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा अ कावळा काळा वळा कावकाव व आ पिसारा सारा पीस रास साप ई विचारतो चार विचार चावी रवी प्रश्न सातवा खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा अ कावळा काळा वळा कावकाव व आ पिसारा सारा पीस रास साप ई विचारतो चार विचार चावी रवी कविता अठ्ठावीसावी प्रश्न पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग बैल कधी म्हणत नाही मीच का राबू कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा
वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा, जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता, माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता, कवयित्री प्रभा मुळे। कविता 28वी प्रश्न। पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला, माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला, चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा, गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा, कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग, तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग, बैल कधी म्हणत नाही मीच का राबू, कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू, ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा, वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा, जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता, माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता, कवयित्री प्रभा मुळे। प्लीज लाइक एंड सब्सक्राइब माय चैनल। Visit my website komalairrao.com. Thanks for watching.